हिवाळ्यात मस्त ताजी ताजी मटार बाजारात येतात, म्हणूनच आज आपण सगळ्यांना आवडतील असे दोन मटारचे पदार्थ करणार आहोत. तर इथे मी एक वाटी मटार मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे. यात 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या आहेत, थोड्या तिखट मिरच्या आहेत आणि थोडी कोथिंबीर आता आपण वाटून घेणार आहोत. खूप अगदी बारीक वाटायचं नाही आहे, थोडं जाडसरच ठेवायचं आहे. तर हे मिक्सरमधून मी असं फिरवून घेतलेलं आहे. हे आता एका दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेते. आता यात चवीपुरता मीठ घालून घेऊ आणि 3 चमचे गव्हाचं पीठ घालून घेते. इथे आपण या मटारची थोडी वेगळ्या पद्धतीने भाजी करत आहोत. या मटारला व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपण 3 चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. अजिबात पाणी न घालता मटारच्या पेस्टमध्ये हे गव्हाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून याचा आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे. तर हे मिसळ थोडंसं सैलसर भिजवून घेतलेलं आहे. इथे मी एक चाळणी घेतलेली आहे, चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. हे जे आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे, या पीठातले असे थोडे थोडे ओबडधोबड गोळे काढून या चाळणीवर मी ठेवून घेते. सांडगे करतो त्यापेक्षा थोडे आकाराने मोठे असे मी हे गोळे करून घेतलेले आहेत. सांडगे किंवा वडे करताना आपण ते वाळवून घेतो, पण हे अगदी इन्स्टंट होणारे सांडगे किंवा वडे म्हणता येतील. तर हे इतके वडे मी या चाळणीवर घातलेत आणि हे थोडंसं जे पीठ उरलं आहे ते मी असंच बाजूला ठेवून देणार आहे. गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे, यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 3 कांदे असे अर्धे चिरून घेतलेले आहेत, ते घालून घेते. 1 टोमॅटो घेतलेला आहे, याला 4 बाजूंनी चिरा देऊन घेतलेला आहे, त्यामुळे त्याचं साल अगदी पटकन निघतं. 8 ते 10 काजू, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलं घेतलेलं आहे, हेही यात मी घालते. आणि चाळणी आपण या भांड्यावर ठेवूया, यावर झाकण ठेवू, गॅसची फ्लेम मीडियम करून हे आपल्याला 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. तर इथे 10 मिनिट झालेले आहेत, हे वडे अगदी छान वाफवले गेलेले आहेत. ही चाळणी आपण थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊ, म्हणजे वडे थोडे गार होतील. कांदा टोमॅटो एका ताटात थोडं गार होण्यासाठी आपण काढून घेऊया. दोन्ही गोष्टी एकाच वेळेला केल्यामुळे आपला वेळही वाचला आणि गॅसही वाचला. टोमॅटोला 4 बाजूला चिरा दिल्यामुळे याचं साल अगदी पटकन निघतं. टोमॅटो थोड्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेते. आणि भाजीच्या ग्रेव्हीसाठी आपण याची पेस्ट करून घेऊया. हिवाळ्यात मस्त ताजे ताजे मटार बाजारात येतात, अशा वेळेला असे वेगवेगळे मटारचे पदार्थ करून खाल्ले की बरेच फायदे होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पोटाच्या तक्रारी दूर होतात, केसांच्या तक्रारीही दूर होतात आणि त्वचाही छान होते. इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. तेल छान तापलं की यामध्ये 1/2 चमचा जिरं घालून घेते, थोडं हिंग घालून घेते, 2 तमालपत्राची पानं घालूया आणि आता यामध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे ती घालूया. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. तर इथे मी 1/2 चमचा हळद घालते आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घालते आहे, 1/2 चमचा गरम मसाला, चवीपुरता मीठ घालूया आणि हे सगळे मसाले या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 1 मिनिट हे आपण छान परतून घेऊया. यामध्ये आपण काजू घातलेले आहेत, त्यामुळे या ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो. 1 मिनिट थोडं परतून घेतल्यावर यावर मी आता झाकण ठेवते. गॅसची फ्लेम लो ठेवून 5-1 मिनिट हे असं शिजू देऊया. 5-1 मिनिट झाकण ठेवून शिजून घेतल्यावर याला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये वडे करताना जी मटारची पेस्ट आपण बाजूला ठेवून दिली होती ती घालूया. ही अशी थोडी मटारची पेस्ट यामध्ये घातली की ग्रेव्हीला मस्त दाटसरपणा तर येतोच आणि चवही खूप छान लागते. ही पेस्ट या ग्रेव्हीमध्ये अगदी व्यवस्थित मिसळून घेऊया. आणि आता यावर मी झाकण ठेवते आणि पुन्हा 2-1 मिनिट आपण हे शिजू देऊया. 2-1 मिनिट छान वाफ दिल्यावरती आता यामध्ये आपण आपल्याला हवं तसं पाणी घालून घेऊया. तर आपण मगाशी कांदा आणि टोमॅटो शिजवल्याचं जे पाणी होतं ते मी यात घालून घेते. ही ग्रेव्ही आपल्याला किती दाटसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं.
अजूनही मला बरीच दाट वाटते आहे, त्यामुळे अजून थोडं पाणी मी यात ॲड करते. आत्ता जरी ही ग्रेव्ही थोडी पातळ वाटत असली तरी थोड्या वेळाने गार झाल्यावर ग्रेव्ही घट्ट होते. त्या ग्रेव्हीला एक उकळी येऊ देऊयात. रस्स्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण वाफवून घेतलेले वडे घालूयात. हे वडे घालून पुन्हा आपण थोडा वेळ शिजवून घेणार आहोत, त्यामुळे ही ग्रेव्ही अजून थोडी घट्ट होते. आता यावर पुन्हा 2 मिनिट मी झाकण ठेवते. येस, या भाजीला तर छान उकळी आलेली आहे. भाजीला अगदी मस्त स्वाद यावा म्हणून यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी थोडीशी हातामध्ये क्रश करून घालते आणि थोडी कोथिंबीर घालूया. तर इथे आपली मस्त थोडीशी वेगळी अशी मटारची भाजी तयार झालेली आहे. नेहमी नेहमी त्याच त्याच चवीची मटारची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या सीझनमध्ये अशी थोडी वेगळी मटारची भाजी नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. आता आपण लगेच वळूया आपल्या मटारच्या दुसऱ्या रेसिपीकडे, पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. एका मिक्सरच्या भांड्यात 1 वाटीभर मटार घेतलेले आहे. या मटारमध्ये आता थोडी कोथिंबीर घालते आणि 1 इंच आलं घालून याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला खूप बारीक वाटायचं नाही आहे, थोडं जाडसर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मी असं थोडंसं जाडसर मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. गॅसवर मी एक पॅन ठेवलं आहे, पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. तेल छान गरम झालं की यामध्ये आता 1/2 चमचा जिरं घालून घेते. जिरं छान फुललं की यामध्ये 1/2 चमचा ओवा घालून घेते. आता 1/2 चमचा यात बडीशोप घालून घेऊया आणि 1/2 चमचा तीळ घालून घेऊ. तेलामध्ये या सगळ्या गोष्टी थोड्याशा परतून घेऊया. साधारण 1/2 मिनिट मसाले तेलामध्ये परतून घेतल्यावर यामध्ये आपण जी मटारची भरड करून घेतलेली आहे ती घालूया. मटार खूप बारीक केलेले नाही आहेत, थोडेसे वरच्यावर फिरवून घेतलेले आहे. ही मटारची पेस्टही आपण 2 ते 3 मिनिट या तेलावर परतून घेऊया. 2-1 मिनिट पेस्ट छान परतून घेतल्यावर यामध्ये आता आपण काही मसाले घालून घेऊया. तर इथे मी 1 चमचाभर लाल तिखट घेतलेला आहे, 1/2 चमचा हळद घेतलेली आहे, 1/2 चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि मस्त चटपटीत स्वाद येण्यासाठी यामध्ये मी 1/2 चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. चवीपुरता मीठ घालून घेऊ आणि सगळे मसाले या मटारसोबत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता इथे मी चटपटीत स्वाद येण्यासाठी आमचूर पावडर वापरलेली आहे, पण याऐवजी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता. मसाले छान परतून झाल्यावर यामध्ये मी आता 1 कपभर पाणी घालून घेते. इथे आपण 1 कप मटारसाठी 1 कप पाणी वापरलेलं आहे. आता याला थोडी उकळी येऊ देऊया. पाण्याला छान उकळी आल्यावर यामध्ये मी आता 1 कपभर गव्हाचं पीठ घालणार आहे. एकाच वेळेला संपूर्ण पीठ न घालता असं थोडं थोडं पीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स होतं आणि पिठाचे गोळे होत नाही. तर इथे मी संपूर्ण 1 वाटीभर पीठ इथे वापरलेलं आहे. आपण 1 वाटी मटार, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तर संपूर्ण मिश्रणात पीठ अगदी व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे आणि याचा असा एक गोळा तयार झालेला आहे. आता हे पीठ आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि थोडा वेळ गार होऊ देऊया. तर पीठ असं थोडंसं पसरवून ठेवूया म्हणजे पीठ पटकन गार होईल. पीठ इथे बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. आता मी थोडं मळून घेऊया. हिवाळ्यात भरपूर ताजा ताजा मटार जेव्हा बाजारात येतो अशा वेळेला वर्षभरासाठी मटार कसा साठवून ठेवायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पीठ थोडं चिकट आहे आणि हाताला चिकटते म्हणून 1 चमचाभर तेल मी यात घालून घेते आणि पुन्हा हे थोडंसं मळून घेऊया. तर वडे करण्यासाठी असं अगदी परफेक्ट पीठ आपलं तयार झालेलं आहे. या पीठातला लिंबापेक्षा थोडा छोट्या आकाराचा 1 गोळा काढून घेऊया. थोडा हातामध्ये मळून 2 हाताच्या तळव्यामध्ये दाबून असा 1 छोटासा वडा तयार करून घेऊया. तुम्हाला आवडेल त्या आकारात, छोट्या किंवा मोठ्या आकारात तुम्ही हे वडे तयार करून घेऊ शकता. असे सगळे वडे आता आपण एकदा बनवून घेऊया आणि नंतर आपण हे वडे तळून घेणार आहोत. एका वेळेला सगळे वडे बनवून घेतले आणि मग तळून घेतले तर हे वडे व्हायला अजिबात वेळ लागत नाही.
गॅसवर मी कढई ठेवली आणि आपले सगळे वडेही तयार आहेत. आता वडे आपण तळायला घेऊया. तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे. एका वेळेला जितके मावतील तितके वडे कढईत घालूया. वडे आकाराने छोटे आहेत त्यामुळे एका वेळेला बरेच वडे तळले जातात. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून हे वडे आपल्याला छान गुलाबीसर रंगावर तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला वडे टाकल्या अजिबात त्यांना धक्का लावायचा नाही आणि एका बाजूने थोडेसे लालसर झाले की उलटवून घ्यायचे. हे वडे तळताना गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची, खूप हाय ठेवायची नाही. नाही तर वरून वडे छान कुरकुरीत होतील पण आतून कच्चे राहतील. तर वडे दोन्ही बाजूने छान सारख्या रंगावर तळले गेलेले आहेत आणि थोडे फुगलेही आहेत. अगदी बघता क्षणी खायची इच्छा होती ना. मटारच्या सीझनमध्ये हे वडे एकदा तरी तुम्ही करून बघाच, मस्त लागतात. तर इथे आपली एक बॅच तळून झालेली आहे. असेच आपण बाकीचेही वडे तळून घेऊया. सगळ्यांना एक विनंती आहे, आज मी या ज्या दोन मटारच्या थोड्या वेगळ्या रेसिपीज दाखवलेल्या आहेत तुम्हाला खरंच आवडल्या तर एखादी कमेंट नक्की टाका. व्हिडिओ बघताना खूप बोर होत असेल, व्हिडिओ अगदी स्लो वाटत असेल तर तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा, म्हणजे पुढचे व्हिडिओ टाकताना मला तसे बदल करता येतील. तर इथे आपली दुसरीही वड्यांची बॅच तयार झालेली आहे. तर इथे मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत. वडे अगदी मस्त बाहेरून कुरकुरीत होतात आणि आतून छान सॉफ्ट होतात. या मटारच्या सीझनमध्ये आज आपण केलेले दोन्ही पदार्थ नक्की ट्राय करून बघा. या दोन्ही पदार्थांमधला कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह. धन्यवाद.